जो अशक्य वाटते ते स्वप्न मला व्हायचं टू फाईट द अनबिटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे मित्रांनो मिशन पोलीस भरती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या लेक्चरला सर्वनाम हा टॉपिक सुरू केलेला आहे सर्वनाम टॉपिक मधले आपले दोन व्हिडिओ दोन लेक्चर आपण टाकलेले आहेत आता आपला सर्वनामाबद्दल तिसरा टॉपिक आहे म्हणजे तिसरा व्हिडिओ आहे तर त्यासाठी तुम्ही त्या अगोदर तुम्ही आपल्या मिशन पोलीस भरती या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच घंटीचं बेल ऐकन आहे त्यालासुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आज आपण पुरुषवाचक सर्वनामामधला दुसरा जो उपप्रकार आहे तो आपण आज बघणार आहोत दुसरा जो उपप्रकार आहे त्या उपप्रकाराचं नाव आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपला हा सर्वनामामधला टॉपिक चालू आहे सर्वनामामधला पहिला आपण जो प्रकार बघतोय तो आहे पुरुषवाचक सर्वनाम तर पुरुषवाचक सर्वनामामधला आपला प्रथम पुरुषवाचक हा टॉपिक झालेला आहे त्यानंतर आपला जो दुसरा उपप्रकार आहे पुरुषवाचकाचा तो म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मग आता आपल्याला द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय तर हे आपल्याला बघायचं आहे आपण मागच्या लेक्चरला प्रथम पुरुषवाचक हे लेक्चर केलेलं आहे तर आता द्वितीय पुरुषवाचक कसं ओळखायचं तर ते तुम्ही लक्ष देऊन ऐका बघा मग द्वितीय पुरुषवाचक म्हणजे बोलणारा बोलत असताना ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय सर्वनाम वापर असे म्हणतात म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतोय त्याच्यासोबत आपण जी सर्वनामे वापरतो त्याला आपण द्वितीय सर्वनाम असे म्हणतात समजा उदाहरणार्थ मी आहे आणि माझ्यासमोर एक दुसरा एक कोणतरी आहे मी त्याला बोलतोय म्हणजे मी ज्याच्याशी बोलते म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलते आणि समोरच्या व्यक्तीशी बोलताना जी सर्वनामे वापरली ती सर्वनामे आली तेव्हा ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात मग द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचे कसे तर त्यासाठी तू तुम्ही आपण स्वतः हे आपल्याला बघायचं आहे हे चार वरून आपल्याला कळून येणार आहे पण त्या अगोदर बघा तू तु आणि तुम्ही हे जे दोन वाक्यामध्ये आले तर आपल्याला समजून येतं की हे द्वितीय पुरुषवाचकामध्ये आहे पण जेव्हा आपण आणि स्वतः हे दोन शब्द वाक्यामध्ये आले तर आपल्याला ते वाक्य पडताळून बघावं लागणार आहे लक्ष देऊन ते दे पूर्ण वाक्य आपल्याला चेक करावं लागणार आहे पण जेव्हा तू आणि तुम्ही असेल तर हे द्वितीय पुरुष वाचकामध्ये येतं आणि मी आणि आम्ही असेल हे प्रथम पुरुष वाचकामध्ये म्हणजे हे शंभर टक्के फिक्स आहेत मी आणि आम्ही प्रथम पुरुष वाचक तू आणि तुम्ही हे द्वितीय पुरुष वाचक पण आपण आणि स्वतः हे वाक्य तिन्ही उपप्रकारामध्ये येतात तेव्हा आपल्याला वाक्य पूर्ण लक्ष देऊन पडताळून बघावं लागतं तर चला तर मग आता आपण जे द्वितीय पुरुषाच्या सर्वनामा आहे त्या द्वितीय पुरुषाच्या सर्वनामाबद्दल आपण उदाहरणं घेऊ त्या उदाहरणानु उदाहरणानुसार तुम्हाला पुढील वाक्य समजायला सोपे जाईल तर पहिलं जे उदाहरण आहे तू ही पुस्तके वाच तू ही पुस्तके वाच आपलं जे उदाहरण आहे त्या उदाहरणानुसार आपल्याला वाक्य बघायचं आहे आणि या शब्दामध्ये तू या शब्दाला अंडरलाइन केलेली आहे मग तू हा शब्द वाक्यामध्ये इथं दिसतोय म्हणजे तू आणि तुम्ही दोन तर तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्या प्रकारामध्ये येणार हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येणार ठीक आहे ही गोष्ट कन्फर्म झाली आता वाक्यानुसार बघू हे वाक्य कोणाविषयी सांगते ठीक आहे तू ही पुस्तक वाच आता हे वाक्य माझ्या समोरच्या व्यक्तीला सांगते माझ्यासोबत जो आहे त्याच्याशी आपण बोलतोय त्याला सांगतोय की तू ही पुस्तके वाच मग आपल्या द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या सांगते ज्याच्याशी आपण बोलते किंवा ज्याच्याविषयी आपण हे करत वाचतोय त्याच्यासाठीच आपण तू हे सर्वनाम वापरतं म्हणजे द्वितीयसाठी समोरच्या व्यक्तीसाठी आपण बोलतोय ना तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतं ठीक आहे पहिलं जे उदाहरण झालं आता दुसरं उदाहरण आहे दुसरं जे उदाहरण आहे तुम्ही उद्या कार्यक्रमाला अवश्य जा तुम्ही उद्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला अवश्य जा ठीक आहे हे जे वाक्य आहे इथे तुम्ही या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो आणि आपल्याला अंडरलाईन केलेला सुद्धा शब्द येतो मग काय म्हणतात दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारामध्ये येतं ते ओळखा म्हणून असा प्रश्न येतो कोणत्याही याला परीक्षेला पण तेव्हा आपल्याला ओळखायचं की तुम्ही हा शब्द आला तुम्ही हा शब्द आला म्हणजे ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम शंभर टक्के असणार तू तु किंवा तुम्ही शंभर टक्के द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम पण आता आपल्याला वाक्यानुसार ओळखायचं असेल की वाक्य काय सांगते ज्याच्याविषयी बोलायचं त्याबद्दल सांगते का नाही हे बघायचं समोरच्याविषयी तेव्हा आपल्याला कळणार मग काय म्हणतंय तुम्ही उद्या कार्यक्रमाला अवश्य जा वाक्य सांगते माझ्यासमोर दुसरा एक कोणतरी व्यक्ती आहे त्याला मी काय म्हणतोय तुम्ही उद्या कार्यक्रमाला अवश्य जा म्हणजे मी हे समोरच्या व्यक्तीला सांगत आहे आणि ज्याच्याशी आपण सांगत आहे तेव्हा ते वाक्य कशामध्ये येतं द्वितीय पुरुषवाचक येतात म्हणजे प्रथम पुरुष व्यक्ती स्वतःविषयी माहिती सांगतो द्वितीय पुरुषवाचकमध्ये व्यक्ती समोरच्या विषयी माहिती सांगतो तेव्हा द्वितीय पुरुषवाचक येतं आणि हे असेच जे ट्रिक आहेत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीत आहे मग आपल्याला या वाक्यावरून असं समजतं की तुम्ही हा शब्द द्वितीय पुरुषाच्या सर्वनामामध्ये येतं कारण तुम्ही हा शब्द समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे तर त्यासाठी हे वाक्य द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतं आता आपण पुढचं बघू उदाहरण ते उदाहरण जे आहे आपण आलात मला आनंद झाला किंवा त्या जागी कि आपण असं बी लिहू शकता आपण खूप चांगले बोलता आपण खूप चांगले बोलता ठीक आहे आपण या शब्दाला अंडरलाईन केलेला शब्द आहे मग आता लक्ष द्या आपण हा शब्द प्रथममध्ये पण येतो द्वितीय मध्ये येतो आणि तृतीय पुरुषाच्या सर्वनामामध्ये पण येतो पण जेव्हा असं जेव्हा आलं आपण आणि स्वतः तेव्हा आपल्याला वाक्य पूर्ण बघायचंय की वाक्य स्वतःविषयी सांगते का किंवा समोरच्या विषयी सांगते का आणि किंवा तिसऱ्याविषयी सांगते का म्हणजे जो आपल्या सोबत नाही पण तिसऱ्याचा उल्लेख आपण करतोय त्याच्याविषयी सांगते का हे बघायचं आपल्याला पण मला सांगा हे जे हे जे वाक्य आहे हे वाक्य समोरच्या व्यक्तीसाठी सांगत आहे ते कसं सांगत आहे बघा आपण खूप चांगले बोलता समजा माझ्यासमोर एक सर आहे त्यांनी अतिउत्तम भाषण केलं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे बोलले माहिती सांगितली भाषण केलं आपण त्याला काय म्हणतो आपण खूप चांगले बोलता किंवा आपण खूप चांगले भाषण करता आपण जेव्हा असं म्हणतो पण आपण कोणाविषयी म्हणतोय समोरच्या व्यक्तीसाठी म्हणतोय दुसऱ्या व्यक्तीसाठी म्हणतोय पण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसाठी हे वाक्य बोलतो तेव्हा द्वितीय पुरुषाच्या सर्वनामामध्ये ते वाक्य सर्वना येतं आणि जेव्हा तिसऱ्या विषयी आपण हा शब्द वापरला तर ते तृतीयमध्ये येतं पण आपण पन सध्या द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम बघत आहोत आणि हे आपण आपल्या स्वतःसाठी वापरत नाही हे वाक्य स्वतःसाठी येऊ शकत नाही आपण खूप चांगले बोलता आपण स्वतःला म्हणतो का आपण काय म्हणता मी खूप चांगला बोलता आपण असं बोलता पण असं नाही बोलत पण हे वाक्य आहे समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेलं असल्यामुळं हे वाक्य द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतं ठीक आहे आता पुढचं जे उदाहरण आहे चौथं जे आहे स्वतः चोराला पकडले हे छान केले बघा स्वतः चोराला पकडले हे छान केले बघा छान केले बघा मग स्वतः या शब्दाला अंडरलाइन आहे मग स्वतः शब्द कोणत्या पुरुषवाचक सर्वनामामधल्या उपप्रकारामध्ये येतो हे आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे तुम्हाला अगोदर सांगितलं स्व आपण आणि स्वतः हे जर वाक्यामध्ये आलं तर आपल्याला पूर्ण वाक्य पडताळून बघावं लागणार आहे मग हे, हे जे स्वतः आहे हे माझ्यासाठी वापरले का किंवा समोरच्यासाठी वापरले का किंवा तिसऱ्यासाठी वापरलं का हे आपल्याला चेक करावं लागतं मग इथं काय म्हणते स्वतः चोराला पकडले हे छान केले बघा म्हणजे इथं पण हे वाक्य समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः चोराला पकडले हे छान केले बघा आपण या वाक्यामध्ये समोरच्याविषयी बोलतो आहे आणि समोरच्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते वाक्य असतं द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम मित्रांनो ह्या वाक्यामधला एकही एक तुमचा पॉईंट जाणार नाही सर्वनाम टॉपिकमधले आपण जे काही व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओमधला तुमचा एकही एक प्रश्न जाणार नाही आणि जर तुमच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला जो मराठी व्याकरणामधला जो विषय अवघड जात आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हा टॉपिक मला अवघड जात आहे किंवा तुम्ही प्रश्न मला विचारा त्या टॉपिकवर मी लेक्चर घे आणि तुमचे जे डाऊट आहेत ते क्लिअर कर क्लिअर करेल म्हणजे प्रत्येक व्हिडिओवर आपण डिटेल्स वाईज व्हिडिओ करणार आहोत ज्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी व्याकरणामधला एकही मार्क चुकणार नाही तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायसाठी मिळेल लाईक कमेंट आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका हा झाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामधला दुसरा उपप्रकार पुढच्या लेक्चरमध्ये आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघणार आहोत मग त्यानंतर आपले पुरुषवाचकाचे तीन उपप्रकार संपती नंतर आपल्याला सर्वनामाचा दुसरा टॉपिक चालू करायचा मग